अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र रूप धारण करत आहे. हे वादळ येत्या काही दिवसात गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आधी व्यक्त केली जात होती, पण आता हे वादळ गुजरातपासून दूर उत्तरेकडे सरकत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे. गेले काही दिवस सातत्याने ही भीती वर्तवली जात होती की या चक्रीवादळाची दिशा निश्चित नसल्याने ते कुठेही धडकू शकतं. दरम्यान पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी शनिवारी 10 जूनच्या सकाळी दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉयने अतितीव्र चक्रीवादळाचं रूप धारण केलं असून ते सध्या मुंबईच्या नैऋत्य दिशेला 630 किलोमीटर अंतरावर तर गुजरातच्या पोरबंदरपासून 620 किलोमीटर अंतरावर आहे. हे चक्रीवादळ येत्या 24 तासात आणखी तीव्र होऊन ते पुढच्या 3 दिवसात उत्तरेकडे आणि ईशान्येकडे जाण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पण या चक्रीवादळामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. यामुळे गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भारतीय हवामान खात्याने किनारपट्टी भागातल्या मच्छीमारांना 13 तारखेपर्यंत मध्य अरबी समुद्रात आणि 15 तारखेपर्यंत उत्तर अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या चक्रीवादळामुळे भारतात मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला आहे. सामान्यतः मान्सून केरळमध्ये 1 जूनला येण्याचा अंदाज असतो, पण यावर्षी 8 जूनला मान्सूनच्या सरी पहिल्यांदा आल्या. त्यामुळे कोकणासह महाराष्ट्रात मान्सून 15-16 जूनच्या सुमारास धडकेल असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवलाय. अरबी समुद्रात आलेलं हे या वर्षातलं पहिलं चक्रीवादळ आहे. यापूर्वी बंगालच्या उपसागरात मोखा नावाचं एक चक्रीवादळ आलं होतं आणि त्याचंही नंतर तीव्र चक्रीवादळात रूपांतर झालं होतं. दरम्यान हे चक्रीवादळ कसं तयार होतं, त्यालाही नावं कोण देतं आणि हवामान बदलाचा यावर कसा परिणाम होतोय हे समजून घ्यायला जरूर पहा BBC मराठीची ही सोपी गोष्ट.